अग गौरी, तू तुझी काळजी घे ग, तू जपून राह, तिथं ती बघून घेईल. जा र मल्हार, पोलीस घेऊन जा तिला. बाय बाय. चला, मला सांगायचं नाही का? चला. गौरी, तू आराम करा, सांभाळ स्वतःला. जयदीप आरा, मी तू तू हे काय करायलास? बॅग भरतोय. ते दिसायलंय मला, पण का? एवढं सगळं झाल्यावर एक क्षणही थांबू शकत नाही मी इथे. अरे पण आता आपण त्यांना दम दिलाय ना, त्या नाही परत असं काही करणार. गौरी, एक वेळ ना कुत्र्याचं शेपूट सरळ होऊ शकतं, पण त्या सुधारू शकत नाहीत. अरे पण हे बघ गौरी, अजूनही सांगतोय मी तुला, माई दादा मल्हार दादा सगळ्यांना सांगून टाक त्यांनी काय केलंय ते. त्यानं काय होणार आहे? आपण हे आधी बी केलं होत, पण काही फरक पडला नाही ना? ती बाई कशी आहे माहिती? तू तिला 10 वेळेला जरी घरातनं बाहेर काढलंस ना, तरी सोडून आलेल्या मांजरेवानी वाट शोधत शोधत परत घरी येणार. पण आता तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यायचं, ढकलून नाही द्यायचं तिला, सळो की पळो करून सोडायचं. जयदीप, गौरी, त्यांनी आपल्या बाळाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. अरे पण मी आता खमकी आहे ना, मगाशी बघितलंस ना मी काय केलं ते. बघितलं मी, एका क्षणासाठी गीताची आठवण झाली मला. वय, ती गीता अजून बिया गौरी मध्ये आहे. त्या शालिनीला मी बघतेच. तू तिची काळजी करू नकस, तू माझी आणि आपल्या बाळाची काळजी घे. तू मला कितीही समजावलंस ना, तरीही मला तुझी आणि आपल्या बाळाची काळजी वाटणारच. आता ना आपण एक खेळ खेळूया. यो माझ्या हातातला स्क्रू ड्रायव्हर आणि तुमचा हात. या रक्ताची शपथ घेऊन सांगते गौरी, आज तू जे केलंयस ते याचा सकट खेडा लावणार तुला ही शालिनी. नागिनीच्या शेपटावर पाय ठेवलायस तू. आता या रक्ताच्या प्रत्येक थेंबाच ईश होणार. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक आनंदात जर हे ईश मी नाही कालवलं ना, तर नाव लावणार नाही. शाल
दीनी। अरे दोनच बिस्किट खाल्ली असतो, पोट भरलं माझं। तुझं पोट भरलं, बाळाचं पोट कुठे भरलंय अजून? हे घे खा। नाही नाही बस, घे ना अजून एक। भात झालं। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग माई। चहा बिस्किट खाणं चाललंय वाटत माई, एवढी तयार होऊन कुठे चालली असतो? कुठे चाललीस म्हणजे देवी माईच्या मंदिरात। अरे आज तिचा उत्सव आहे आणि तिला मी नवस बोलले होते की सगळं सुरळीत पार पडलं की तुम्हा दोघांना घेऊन तिच्या देवळात येईन म्हणून। माई आज पॉसिबल नाही होणार मला, एक काम करूया ना, आज तू जाऊन ये, आम्ही दोघेही उद्या जाऊ। नाही नाही उद्या जाऊन कसं चालेल, अरे आज उत्सवाचा पहिला दिवस आहे त्यामुळे आजच गेलं पाहिजे। पण माई आज खरंच पॉसिबल नाही आहे, एका मीटिंग साठी बाहेर जावं लागणार आहे मला, उद्या जाईन ना मी। पण जयदीप आज गेलो असतो तर? गौरे माई आजच जाऊया, जयदीप ये, तुम्ही नका काळजी करू। आता कसं बोललीस? चालते की मी बाहेर थांबते, तुम्ही आवरून या। गौरी तू असं का म्हणालीस की मला पॉसिबल होईल? मी सांगितलं नाही जमणार मला। जयदीप जमवावं लागल, निस्ती माईंचीच श्रद्धा नाहीये देवी मायवर, माझी बी आहे। तू क्लायंटला फोन करून सांग की थोडा उशीर होईल, जास्त नाही एक ते दीड तासच लागल, मग तिथनं जा मीटिंगला। गौरी अशी सारखी सारखी कारणं देऊ का मी? जयदीप प्लीज ना, माझ्यासाठी हे शेवटचं, परत नाही सांगणार मी तुला असं काही। आपल्या बाळासाठी ठीक आहे। जाऊ बाई, हो एवढी हाताला पट्टी बांधलीये म्हणजे जखम लईच खोलवर झालेली दिसते हो, एवढं कसं लागलं हो तुम्हाला? काल समजा ऐकलंस नव तरी भोसक पण यायची राहिली। तसं नव जाऊ बाई, पण कालची न्यूज मला जरा फेक वाटायली, आणि तुम्ही बी त्या गौरीच्या न्यूज मध्ये फेकाफेकी मध्ये कशा काय सामील झाला हे कळना झालंय। काम काय ते बोल। हा काही नाही, समदे निघाले देवी माईच्या मंदिरात, म्हणलं तुमच्या कानावर घालावं। समदे म्हणजे? म्हणजे माई दादा जयदीप आणि गौरी, माईनी नवस बोलला होता ना गौरी वाचवी म्हणून, ते फेडायला निघाले। ठीक आहे ना जाऊ दे मग। अहो पण आपल्याला काही किंमत आहे का? नाही फक्त विचारलं बी नाही आपल्याला, घरातले तर विचारत नाहीतच, देवी बी त्यांचंच ऐकायली, कारण आमची मन लई साफ आहेत ना, आम्ही कुणाचं काही वाईट केलं नाही म्हणून देवी आमचं ऐकते। गौरे तुम्ही गेला नाही तोय अजून? आम्ही तर जाणार आहोतच, पण तुम्ही तिकडं फिरकायचं बी नाही हेच सांगा आले होते। नाही ग आम्ही कशा पाहिजे, आम्हाला तर बोलवलं बी नाही, नाही येणार। आमंत्रण नसताना यायची सवय आहे ना तुम्हाला, म्हणून म्हणलं। आणि तसं बी माझ्या मागावर राहायला तुम्हाला लई आवडत, आणि मग तुमच्याच खोलीत नट सापडतात। अगं बया
त्यांच्याकडनं समद कबूल करून घेतलंय आम्ही. जयदीप तर यांना पोलिसांकडे देणार होता. मी थांबवलं त्याला. माझं नाव बी कळलंय का? तुम्ही तर काही बोलूच नका. स्वतःची अक्कल घाण ठेवून यांच्या डोक्यानं चालताय. मला ना तुमचा राग नाही येत, वाईट वाटत. एक माणूस म्हणून तुम्ही स्वतःला इतक्या खालच्या पातळीला नेऊन ठेवलंय ना. आजवर मी हे समजा सहन केलंय, पण आता नाही. आता मी एक आई आहे, आणि आई आपल्या बाळासाठी कुठल्या बी थराला जाऊ शकते हे ध्यानात ठेवा. पण तुम्हाला काय करणार ना शालिनी वहिनी, तुम्हाला तर आई व्हायचंच नाहीये. तुम्ही इतक्या स्वार्थी आहे ना कि देवानं आपल्याला दिलेलं एवढं मोठं वरदान तुम्हाला शाप वाटतंय. पाहुण बाया वट्या भरायला चालली आहे, माणसं गुलाल उधळायला लागली आहे, आणि तुम्ही रिकाम्या हाताने जाणार होय. हा घ्या. नाही मी हे. जयदीप घे की. अरे पण मला नाही. अहो जमेल हो, घ्या. फक्त झेंडा घ्यायचा नसतो पण नाचवावा पण लागतो. अहो नाचवायला नाही जमणार मला. हो जयदीपराव घ्या झेंडा हातात, नाचवतो मी येतोय आपोआप. लई भारी वाटायला हो. गौरीनं तुमच्या बरोबर केवढं सुनावून गेली आपल्याला. तरी बी तुम्ही एवढ्या थंड कशा? बरोबरच बोलायली ग ती. जाऊ बाई, काय झालंय तुम्हाला? होय ग, त्या गौरीच्या तंगड्यात तंगड घालणं बास झालं आता. आओ पण. अगं आयुष्यभर काही हेच करत बसणार आहे होय मी. आणि कोणीतरी म्हणलेलंच आहे, दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष ठळक केली पाहिजे. रेष ठळक करे? तुम्हाला काय खडू आणून देऊ काय आता? अग येडे, गौरी जाता जाता चांगलंच सांगून गेली की आपल्याला. म्हणजे देवानं एवढं मोठं वरदान दिलंय मला आई बनण्याच, त्याचा वापरच नाही केला मी अजून. वरदान म्हणजे तुम्ही ती आई व्हायचा विचार करायलात का काय? का नको करू वय? नाही नाही चांगलंच आहे की, करा करा. आम्हाला तर दोन आहेतच, रेणुवंशनला बी एक आहे, गौरीला बी होणार आहे. आता तुम्ही एकल्याच राहिलात. म्हणूनच मी आता आई व्हायचा विचार करायले. आणि तसं बी एक थोरली सून म्हणून वारसा का नाही समद माझ्याच मुलाला मिळणार. काही झालं तरी ते मी माझ्या मुलाला मिळून देणारच.
गौरी ये बाय वटे भर मायची माते आता आमच्या घरावर जयदीप गौरीच्या संसारावर कुठलं बी विघ्न आणू नकोस ग आई तुझी कृपा अशीच ठेव माझ्यावर तुझ्याच दारात मी आई होऊ शकत नाही हा खोटा डाग लागला होता मला माते जशी त्याच्या आईवर आज दाखवलीस तशीच आमच्या बाळावरही तुझी कृपा असू दे आई अंबाबाईचा गौरी जावा प्रदक्षिणा घाल अग बया कमलाबाई पारूबाई लई वर्षांनी भेटताय काय तब्येत पाणी कसं आहे देवे मायचा उदव देवे मायचा उदव देवे मायचा उदव देवे मायचा अगं कुठे होतीस तू इतका ये मी इथंच होते की मी कुठं जाणार अगं थांब की एक तर इतक्या दिवसानं भेटली आहेस आजकाल घरी बी येत नाहीस तू काय झालंय ज्या घरावर काळाची सावली पडलेली असते ना त्या घरात ना मी पाऊल ठेवते अगं थांब की थांब ना अगं बरोबरच आहे जयदीप ही गौरी कुठं गेली रे इथेच प्रदक्षिणा घालत होती ना तेच की अहो हिथच कुठं जरी असेल हिथच कुठं म्हणजे कुठं हो माई मी बघून येतो तिला काय म्हणायचं या पोरीला नजराच्या समोरच राहायचं ना मालकीन बाई जयदीपराव गेलेत बघायला थांब सुखी राहा थांब तू माझा पिच्छा सोड नाही तवर तू काय झालंय ते सांगत नाही तवर मी तुझा पिच्छा सोडायचा नाही जाऊ दे मला वाट सोड माझी नाही तू आधी मला सांग का म्हणलीस काय बघितलंस काळाची सावली पडली म्हणजे नेमकं काय वाट सोड माझी सरक नाही तुझ्यावर मला सांगत नाही काय झालंय ते तवर मी तुझी वाट सोडायची नाही सोड जाऊ दे मला नाही तुझ्यावर मला वाट दावत नाहीस तवर मी तुझी वाट सोडायची नाही मी सांगीन ग पण तुला ऐकवणार आहे का तुला तर माहित आहे ना मी कुठल्या दिव्यातनं बाहेर आले काय काय पचवलंय तर काय सांगणार आहेस तू ऐकवणार नाही तुला लय वाईट काय येणार आहे तुझ्यावर तू काय बी कर ती वेळ तो काळ टाळू शकणार नाही काळ झडप घालणार तुझ्यावर अगं असं कोड्यात नग ना बोलूस जे काय असेल ते खरं खरं स्पष्ट सांग माझी ऐकायची तयारी आहे पण मला परवानगी नाही ना सांगायची अगं असं नग ना बोलूस तू माझा जीव वाचवलाय माझ्यावर संकट येणार हे माहीत असून बी मला असं अंधारात ठेवणार वय माझं जाऊ दे माझ्या पोटातल्या बाळाचा तरी विचार कर त्याच्यासाठी तरी सांग ना ग मला तुला शपथ आहे माझ्या बाळाची आता लेकराला मधी वडलंच पाहिजे